श्री स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांना स्वामींचे अनुभव येत राहतात। आपल्याला माहित आहे की स्वामी आपल्या सुखदुःखात नेहमी आपल्या बरोबर असतात। जेव्हा मी स्वामींना प्रार्थना करण्यास सुरुवात केली तेव्हा माझ्याकडे स्वामींचे फक्त एक फोटो होते। आमच्या जॉबचे बदलीमुळे ट्रान्सफरमुळे काही काळ आम्ही गुजरातमध्ये होतो। तुम्ही हे जे फोटो पाहताय ते गांधीनगर येथील फोटो आहे। स्वामींची कृपेने नवीन घरात सेटल झाल्यानंतर आम्ही जेव्हा अक्कलकोटला गेले होते तेथून आम्ही हे स्वामींची मूर्ती आणली। त्यानंतर मला नेहमी असं वाटले की आपल्या घरी एक मोठा स्वामींचा फोटो असावा। मग आम्ही स्वामींचे खूप सुंदर असे फोटो आणले। मला स्वामींसाठी रुद्राक्ष माला बनवायची खूप इच्छा होती। माझा एक मित्र आहे, तो वर्षातून एकदा आपल्या फ्रेंड्स बरोबर बाहेर फिरायला जातो। त्यावर्षी त्यांनी रामेश्वराला जाण्याचा निर्णय केला। तुम्हाला माहित असेल रामेश्वर हे पवित्र तीर्थ आहे। हे तीर्थ हिंदूंच्या चार धामांपैकी एक आहे। येथे स्थापन केलेले शिवलिंग 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याचा मानले जातो। फिरत असताना माझ्या मित्रांनी रामेश्वरमध्ये एक रुद्राक्षचं दुकान पाहिला। त्याला आमची स्वामी आठवली आणि त्याला वाटले की त्याने ते स्वामींसाठी घ्यावे। मी त्याला कधीही सांगितले नव्हते की मला स्वामींसाठी अशी रुद्राक्षाची हार करायची आहे म्हणून। जेव्हा तो आमच्या घरी आला आणि त्याने सांगितले की स्वामींसाठी अशी रुद्राक्ष त्याने घेतली आहे तेव्हा मला इतका आनंद झाला की मी तुम्हाला सांगू नाही शकत। मग माझे काका आहेत, त्यांनी या रुद्राक्षापासून असा एक सुंदर हार करून दिला मला। असे छोटे छोटे अनुभव स्वामी आपल्याला देत असतात। सर्व स्वामी भक्तांना काही ना काही स्वामींचे अनुभव मिळत असतात। स्वामी आपल्या सोबत नेहमी असतात हे खरं आहे। स्वामींचे आशीर्वाद आमच्या सर्वांवर सदैव राहू दे अशीच प्रार्थना। श्री स्वामी समर्थ।